अपघातातील जखमींना किंवा रुग्णांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावून जाणारी ॲम्ब्युलन्स आपण सर्वांनीच पाहिली आहे. मात्र झाडावर उपचारासाठी धावून जाणारी ॲम्ब्युलन्स तुम्ही पाहिली नसेल. ही अनोखी ॲम्ब्युलन्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, पाहूया. लातूरमध्ये राहणारे पर्यावरण प्रेमी संगमेश्वर बोमणे हे वृक्ष संवर्धनासाठी काम करतात. त्यामुळे लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागातून त्यांना वृक्षांच्या विविध आजारांबाबत नेमका उपाय काय करावा यासाठी सातत्यानं फोन येत असतात. सततचे येणारे फोन आणि सांगितलेले उपाय हे तुकडे पडू लागल्यामुळं संगमेश्वर बोमणेंना एक अनोखी कल्पना सुचली आणि ती म्हणजे ट्री ॲम्ब्युलन्सची. ही जी ट्री ॲम्ब्युलन्स आपण पाहतो आहे, या ट्री ॲम्ब्युलन्सची संकल्पना अशी आहे की ज्या ठिकाणी झाडाला कीड रोग लागलेला आहे किंवा झाडाला सेप द्यायचा आहे अशा ठिकाणी ही ट्री ॲम्ब्युलन्स जाऊन त्या ठिकाणी झाडाची सर्व ट्रीटमेंट या ट्री ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून करून दिली जाते. ज्या पद्धतीनं मनुष्याला रुग्णालयात नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स असते अगदी तशीच ट्री ॲम्ब्युलन्स बोमणेंनी तयार केली आहे. फरक एवढाच की आजारी असलेल्या अर्थात बुरशी कीड लागलेल्या झाडांवर त्याच ठिकाणी जाऊन ही ट्री ॲम्ब्युलन्स उपचार करते. यासाठी सर्वप्रथम बोमणेंनी छोट्या गाडीची ॲम्ब्युलन्स म्हणून निवड केली. या ॲम्ब्युलन्समध्ये खतं, मायक्रोन्युट्रियंट्स, वृक्षांना लागणारी विविध औषधं, विविध अवजारं, ब्रश कटर, फवारे, STP फवारा, पाणी आणि मोटार असं साहित्य ठेवण्यात आलंय. फेसबुक, व्हॉट्सॲपसारख्या विविध सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी या ट्री ॲम्ब्युलन्सचा नंबर ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलाय. मराठवाड्यातली महाराष्ट्रातली पहिली ॲम्ब्युलन्स असून अशा दोन ॲम्ब्युलन्स सध्या सर्वत्र काम करत आहेत. आणखी चार ॲम्ब्युलन्स जूनपर्यंत आम्ही वाढवणार आहोत. केवळ लातूर जिल्हाच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही या ॲम्ब्युलन्सला मागणी येत आहे. आणि या ॲम्ब्युलन्समुळे असा फरक जाणवत आहे की जे झाडं मरणार होते, खराब होणार होते, त्या ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी जाऊन ट्रीटमेंट केल्यामुळं जी कीड रोग आलेली होती ती कमी होऊन नाहीशी होऊन ती झाडं अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढत आहेत. संगमेश्वर बोमणेंच्या ट्री ॲम्ब्युलन्समुळं अनेक झाडांना विविध रोगांपासून वाचवण्यात यश आल्याचं नागरिक सांगतात. लातूरसारख्या झाडांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यात अशा ट्री ॲम्ब्युलन्स या वरदान ठरत असल्याचं लातूरकरांचं म्हणणं आहे. आणि यामुळं आम्ही पाहिलं की ह्या 6 महिन्यात आमच्या झाडांची खूप चांगली वाढ झालेली आहे. या ट्री ॲम्ब्युलन्सचा खरोखर लातूरच्यासाठी खूप चांगला फायदा होणार आहे. ज्यांच्याकडे बाग बगीचे आहेत, उद्यान आहे, गार्डन आहे, त्यांच्यासाठी या ट्री ॲम्ब्युलन्सचा खूप चांगला फायदा होणार आहे. जेव्हा इमर्जन्सीमध्ये एखाद्या झाडवर कीड पडते किंवा झाड कोलॅप्स होतं तर तात्काळ या प्रकारची ॲम्ब्युलन्स ही मदतीला येते आणि मदत करते. हा चांगला प्रयोग संगमेश्वर बोमणे यांनी केला आहे आणि याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा. कारण आपल्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष आणि चारी बाजूने उंच असलेल्या 3 जिल्हे आणि त्यात वनराई अतिशय कमी, तर ह्या सकारात्मक पावलेचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे. सातत्यानं दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या लातूर जिल्ह्यामध्ये वृक्ष संवर्धनासाठी अनेक जण प्रयत्न करतात, मात्र लावलेली झाडं जगवण्यासाठी तेवढे प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र या ट्री ॲम्ब्युलन्सचा झाडांना वाचवण्यासाठी मोठा उपयोग होऊ शकतो, त्यामुळे हा प्रयोग संपूर्ण राज्यात राबवला जावा अशी अपेक्षा वृक्षप्रेमींकडून व्यक्त केली जाते. शिवराम कांबळे, AM न्यूज, लातूर.